नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 4 मध्ये सिमिलॅरिटी चॅप्टरमधील काही वेगवेगळ्या टेस्ट पाहणार आहोत. सो मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. यामध्ये आपण पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत डिफरंट टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबतच प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सोडणार आहोत. मग सुरुवात करूया टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल. जेव्हा आपण आता सिमिलॅरिटीची टेस्ट पाहणार आहोत, ह्याच्यातले काही टेस्ट हे कॉन्ग्रुएन्ससारखे आपल्याला वाटू शकतात. तर आपण पाहूया कुठले टेस्ट आहेत ते. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल, पहिली टेस्ट आहे AA टेस्ट. ती AA टेस्ट काय आहे पाहूया. समजा आपल्याकडे 2 ट्रायंगल्स आहेत, ABC आणि PQR, ज्यामध्ये अँगल B आणि अँगल Q इक्वल मेजरमेंटचे आहेत, अँगल C आणि अँगल R हे इक्वल मेजरमेंटचे आहेत, जे तुम्हाला सेम मार्किंगने दाखवलेले आहेत. देन वी कॅन से दॅट दीज 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय AA टेस्ट. म्हणजेच वेन 2 अँगल्स ऑफ 1 ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू 2 करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल, देन दीज कंडिशन इज सफिशियंट फॉर सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स. दीज सिमिलॅरिटी कंडिशन इज कॉल्ड ॲज AA टेस्ट. ॲक्च्युली ह्या टेस्टचं नाव AAA आहे, पण AAA लिहायची आपल्याला गरज नाही आहे, कारण की जेव्हा ट्रायंगलचे 2 अँगल्स सेम असतात, ऑटोमॅटिकली 3rd अँगल हा सेमच होतो. बाय द प्रॉपर्टी दॅट ॲडिशन ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणूनच ह्याच्यातला हा 1A त्यांनी कॅन्सल करून टाकलेला आहे आणि ह्यालाच नाव दिलेलं आहे AA टेस्ट. ओके, सो वेन 2 अँगल्स ऑफ 1 ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू 2 अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल, देन दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. अशा पद्धतीने ही AA टेस्ट आहे. आता वळूया पुढच्या टेस्टकडे. पुढच्या टेस्टसाठी पहा, ते 2 फिगर दिले आहेत, ट्रायंगल KLM आणि ट्रायंगल RST. तर ह्या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला हे 2 अँगल इक्वल दिलेले आहेत. सो अँगल KLM कॉन्ग्रुएंट अँगल RST, KLM कॉन्ग्रुएंट RST, त्यानंतर KL अपॉन RS इज इक्वल टू KL आहे 1, RS आहे 1.5. बरोबर आहे. ह्याला जर मी सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर हा माझा पॉईंट कॅन्सल होईल, वरती येईल 0 आणि हा म्हणेल 5 × 2 = 10, 5 × 3 = 15. सो 2/3. म्हणून इथे मी KL/RS ची व्हॅल्यू लिहिली आहे 2/3. सेम वे LM/ST, LM आणि ST त्याचं डायरेक्ट व्हॅल्यूज दिली आहे 2/3. सो इन दिस वे वी कॅन से दॅट KL/RS इज इक्वल टू LM/ST इक्वल टू 2/3. म्हणजे काय होतं इथे, की हे 2 साईड्स ट्रायंगलचे आणि 1 अँगल. सो 2 साईड्स आणि 1 अँगल तुमचे 2 साईड्स तुमचे रेशिओमध्ये प्रपोर्शनमध्ये आले आहेत आणि 1 अँगल कॉन्ग्रुएंट आला आहे. मग ह्या टेस्टला नाव आहे SAS, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल्स. आणि याची स्टेटमेंट अशी आहे, फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ 2 ट्रायंगल्स, इफ 2 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स आर इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे 2 साईड प्रपोर्शनमध्ये असले पाहिजेत, अँड अँगल बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट, जे 2 साईड प्रपोर्शनमध्ये आहेत त्या 2 साईडच्या मधला जो अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट असला पाहिजे, तर ते 2 ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट.
पहिलं आपण पाहिलं होतं ए ए टेस्ट, दुसरी आहे एस ए एस टेस्ट, ह्याच्यानंतर तिसरी टेस्ट आहे ट्रिपल एस, म्हणजे तिन्ही साईड एका ट्रँगलचे आणि दुसऱ्या ट्रँगलचे प्रपोर्शनमध्ये असले पाहिजे. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ अ व्हर्टायसेस ऑफ अ टू ट्रँगल, वेन थ्री साईड्स ऑफ अ ट्रँगल आर इन प्रपोर्शन टू करस्पॉन्डिंग थ्री साईड्स ऑफ अनदर ट्रँगल, देन द टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय एस 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 टेस्ट. ओके, आणि जर इथं तुम्हाला दिलेलं आहे ट्रँगल पी क्यू आर आणि ट्रँगल एक्स वाय झेडमध्ये पी क्यू अपॉन वाय झेड, पी क्यू अपॉन वाय झेड, क्यू आर अपॉन एक्स वाय आणि पी आर अपॉन एक्स झेड. नीट पहा इथे नाव लिहिताना कसं लिहिलेलं आहे, पी क्यू आर आणि ते मी झेड वाय एक्स घेतलं आहे, म्हणजेच पी क्यू अपॉन झेड वाय, देन क्यू आर अपॉन वाय एक्स आणि लास्टली पी आर अपॉन एक्स झेड. म्हणजे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच आपल्याला लिहावं लागेल. ही तिसरी टेस्ट होती ट्रिपल एस टेस्ट. ओके, सो अशा पद्धतीने आपण तीन टेस्ट आतापर्यंत पाहिले आहेत. त्या तीन टेस्ट होत्या ए ए टेस्ट, पहिली टेस्ट जी आपण पाहिली ती होती ए ए, दुसरी एस ए एस आणि तिसरी आहे ट्रिपल एस. ओके, जस्ट ए रिव्हिजन आहे. आता ह्याच्यामध्ये सिमिलर ट्रायंगलचे काही प्रॉपर्टीज आहेत, ती प्रॉपर्टी पाहूया की प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी सिमिलर असतो, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्सिबिलिटी. ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू इट सेल्फ, ट्रायंगल ए बी सी. इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल डी ई एफ, देन डी ई एफ सिमिलर टू ए बी सी, ह्याला म्हणतो आपण सिमेट्री, दोन ट्रायंगलमधली सिमेट्री. आणि तिसरी आहे इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल डी ई एफ अँड ट्रायंगल डी ई एफ सिमिलर ट्रायंगल जी एच आय, देन ऑटोमॅटिकली तुमचं ए बी सी आणि जी एच आय हे ट्रायंगल सिमिलर होणार आहे, ह्याला म्हटलं जातं ट्रान्झिस्टिव्हिटी. अशा पद्धतीने हे तीन प्रॉपर्टीज आहेत सिमिलर ट्रायंगलचे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम पहा, अँगल ए बी सी 75 डिग्री, अँगल ई डी सी 75 डिग्री. तुम्ही फिगरमध्येही बघत चला, तसंच ए बी सी 75 आहे, ई डी सी 75 आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट, ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1:1 करस्पॉन्डन्स. जेव्हाही आता आपल्याला सिमिलॅरिटी चेक करायचं आहे, सिमिलॅरिटी चेक करताना आपल्याला फार हे दोन अँगल इक्वल दिलेत, म्हणजे त्या ट्रायंगलचं नाव शुअरली ह्याच्याशी रिलेटेड असणार आहे. जर बी अँगल घ्यायचा ठरवला तर आपल्याला ट्रायंगल घ्यावं लागेल ए बी सी, आणि डी अँगलसाठी आपण घेऊया डी ई सी. फक्त आता आपल्याला करस्पॉन्डन्स माहीत नाही कोण कोणाशी इक्वल आहे, मग ते लिहूया आणि प्रयत्न करूया. सो य इन द सोल्युशन इन ट्रायंगल ए बी सी अँड ई डी सी, अँगल ए डी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए बी सी बिकॉज बोथ आर ऑफ 75 डिग्री. आणि दोन्हीही ट्रायंगलमध्ये अँगल सी हा कॉमन आहे. जेव्हा मी ए सी बी कन्सिडर करणार आहे, ए सी बी हा सी अँगल पूर्ण मेजर केला जातो, सेम वे डी सी ई कन्सिडर करताना सुद्धा, डी सी ई सुद्धा कन्सिडर करताना मला हा सी अँगल कम्प्लीट मला मेजर करावा लागणार आहे. सो इन बोथ द वे अँगल सी इज कॉमन अँगल, आणि दोन अँगल तुमचे इक्वल झाल्यामुळे दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट. आणि आपण इथे चेक करणार आहोत इथे डी अँगलसोबत, डी अँगलसोबत हा बी अँगल आला पाहिजे आणि सीसोबत सी आला पाहिजे. इथे चेक करूया, बघा बीसोबत डी आला आहे आणि सीसोबतसुद्धा सी आलेला आहे, म्हणजे आपलं जे काही आपण करस्पॉन्डन्स दिलं आहे 1:1 ते एकदम करेक्ट आहे. ओके, सो मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम.
फिगरमध्ये दोन ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर आहेत का चेक करायचं आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, बघा हे 300 दुप्पट 400 दुप्पट 500 दुप्पट म्हणजे तिन्ही साईड हे डबल आहेत, किंवा जर तुम्ही वाईस अँड वर्सा घेतला तर हाफ आहे. सो वी कॅन राईट इन द फिगर इन ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PQR LM अपॉन PQ 3/6 सिम्प्लिफाय केलं 1/2 MN अपॉन QR 4/8 ते पण येणार आहे 1/2. तिसरं रेशिओ घ्या LN अपॉन PR तो येईल 1/2 म्हणजे तिन्ही साईड इक्वल आहेत. सो फ्रॉम 1, 2, 3 ऑल द रेशिओज आर इन प्रपोर्शन. देअरफॉर आय कॅन से दॅट ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR बाय SSS और SS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ह्यानंतर थर्ड प्रॉब्लेममध्ये बघा, ॲज शोन टू पोल्स ऑफ अ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. याची डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने. ओके, देन इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ द स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर देन हाव लाँग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. ओके, म्हणजे 8 मीटर हाईट आणि 4 मीटर हाईट, 8 मीटर आणि 4 मीटर हाईट दिलेली आहे, बरोबर आहे, आणि त्यांच्या शॅडोपैकी एकाची शॅडो दिलेली आहे 6 मीटर. ओके, हे जेव्हा मी डायग्रॅमॅटिकली आपण ड्रॉ करणार आहोत हे अशा पद्धतीने आलं होतं, म्हणजे 8 मीटरवाल्याची आपण समजा शॅडो एक्स मीटर येते, 4 मीटरवाल्याची शॅडो 6 मीटर येते. तर जेव्हा केव्हा असे प्रॉब्लेम्स असतात आपण एक स्टेटमेंट द्यायची, द ट्रायंगल्स फॉर्म बाय पोल्स अँड इट्स शॅडोज आर ऑलवेज सिमिलर. ओके, सो हियर द दीज ट्रायंगल्स आर सिमिलर, सो आय एम राइटिंग ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे त्यांचे साईड्स आपण करस्पॉन्डिंग प्रपोर्शनमध्ये घेऊ शकतो. सो AB अपॉन PQ, इथे पहा AB अपॉन PQ, देन BC अपॉन QR अँड लास्टली AC अपॉन PR. अशा पद्धतीने हे साईड्स प्रपोर्शनमध्ये लिहायचे असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या साईड्स लागणार नाही आहेत त्याला आपण नाही घेतलं तरी चालतं, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला इथे ह्या AB आणि PQ गरज नाही आहे आपल्याला, बरोबर आहे, त्यामुळे मी हे पार्ट घेत नाही आहे आणि उरलेले पार्ट पुन्हा एकदा लिहून काढते. BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR आणि मग आपण याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. X अपॉन 6 इक्वल टू 8 अपॉन 4 ला सिम्प्लिफाय केलं 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि मग क्रॉस मल्टिप्लाय केलं X × 1 6 × 2 सो दॅट विल बी X = 12 आणि मग आपण याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे X = 12. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर BC BQ परपेंडिक्युलर AC B'P'C म्हणजेच BPC आर कोलिनियर, सेम वे AQC आर कोलिनियर. मग आपल्याला प्रूव करायचं आहे CPA आणि CQB ट्रायंगल सिमिलर आहेत. पाहिजे हा आला तुमचा CPA अँड अनदर ट्रायंगल CQB, बरोबर आहे. मी तुम्हाला इथे बघू शकता ह्या दोन्ही ट्रायंगल मी जेव्हा ड्रॉ केले ऑटोमॅटिकली मला अँगल C हा कॉमन अँगल मिळालेला आहे, बरोबर आहे, अँड ॲट द सेम टाईम तुम्हाला हे एक अँगल 90 डिग्री आहे, हा एक अँगल 90 डिग्री आहे. ओके, आता ह्या दोघांचा आपण यूज करूया. सो इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB इच ऑफ 90 डिग्री, अँगल PCA कॉन्ग्रुएंट अँगल BCQ बिकॉज C अँगल इज कॉमन अँगल. सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB बाय AA टेस्ट ऑफ
सिमिलॅरिटी. ओके, आता ह्याचे पुढे त्यांनी सांगितले ए पी इक्वल टू 7, बी क्यू इक्वल टू 8, बी सी इक्वल टू 12. वी हॅव टू फाईंड ए सी. मग आपण इथे काय करायचं, आता करस्पॉन्डिंग साईड्स घ्यायचीत आपल्याला. सो दॅट करस्पॉन्डिंग साईड्स विल बी इन प्रपोर्शन. ते प्रपोर्शनमध्ये लिहूया सी पी अपॉन सी क्यू. पुन्हा एकदा सांगते हे बघा, हे सी पी अपॉन सी क्यू, पी ए अपॉन क्यू बी अँड सी ए अपॉन सी बी. ओके, आता ह्याच्यातली जी व्हॅल्यू, ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू लिहून काढूया. सो पी ए अपॉन क्यू बी इक्वल टू सी ए अपॉन सी बी. व्हॅल्यूज पुट केल्या, 7/8 इक्वल टू सी ए अपॉन 12. क्रॉस मल्टीप्लाय, सी ए इंटू 8 इक्वल टू 7 × 12. ॲक्च्युली तुम्हाला इथे 7 हवं आहे, दिस इज 7. ओके, दॅट इज नॉट 8, 7 × 12. सो सिम्प्लिफाय इट फर्दर, सो सी ए विल बी 84/8. ओके, 22×84 येणार आपल्याला इथे. हे येणार आहे 84/8. ओके, आणि याला सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळेल 10.5. बरोबर आहे, ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण, आपल्याला आन्सर मिळणार आहे 8×8 येणार आहे 8×8 = 10.5. सो आन्सर विल बी 10.5. ओके, सो 84/8 येणार आहेत ते. त्यानंतर वळूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला. इन अ ट्रॅपेझियम पी क्यू आर एस, फिगर अशी आहे, पी क्यू पॅरलल एस आर, ए आर इक्वल टू 5 × AP अँड AS इक्वल टू 5 × AQ. वी हॅव टू प्रूव्ह दॅट एस आर इक्वल टू 5 × PQ. एक हिंट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हाही ट्रॅपेझियम असतो, ट्रॅपेझियम असल्यावर हे दोन ट्रँगल जे आहेत हे सिमिलर असतात. का सिमिलर असतात? हा असतो व्हर्टिकली ऑपोजिट आणि हे अल्टरनेट अँगल, किंवा तुम्ही हे घेतले तरी चालतील, हे अल्टरनेट अँगल, म्हणजे बाय ए टेस्ट हे सिमिलर होतात. हे कधीही ट्रॅपेझियमसाठी हिंट लक्षात ठेवा, ट्रॅपेझियममध्ये एक व्हर्टिकली ऑपोजिट, एक अल्टरनेट अँगल घेऊन ते दोन्ही ट्रँगल आपल्याला सिमिलर करायची आहे. ओके, आणि त्याच्या पुढे पहा इथे काय दिलेलं आहे, ए आर इक्वल टू 5 × AP. सो इथे ए पीला त्या साईडला पाठवलं, त्यामुळे आपल्याला मिळालं ए आर अपॉन ए पी इक्वल टू 5/1. सेम वे ए एस इक्वल टू 5 PQ, पुन्हा त्याला ए क्यूला तिकडे पाठवलं, ए एस अपॉन ई क्यू ए क्यू इक्वल टू 5/1. आणि हे दोन साईड तुम्ही बघू शकता प्रपोर्शनमध्ये आलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे ए आर आणि ए पी हा ए आर ह्याचा झाला खालच्या ट्रँगलचा, ए पी वरच्या ट्रँगलचा झाला, ए एस खालचा ट्रँगलचा, ए क्यू वरच्या ट्रँगलचा. आता फक्त आपण इथे घेणार आहोत व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे हे दोन ट्रँगल सिमिलर होणार आहेत तुमचे. सो इन ट्रँगल आर ए एस अँड ट्रँगल पी ए क्यू व्हर्टिकली ऑपोजिट अँगल घेतलेला आहे आपण. त्यानंतर वरतून 1 & 2 वरून दोन साईड प्रपोशनेटमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय एस ए एस टेस्ट. आता करस्पॉन्डिंग प्रपोशनमधले दुसरे साईड घ्या, ए आर अपॉन ए पी, ए एस अपॉन ए क्यू, आर एस अपॉन पी क्यू. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, एस आरशी रिलेटेड आहे, आपल्याला एस आरशी रिलेटेड पाहिजे, म्हणजे आपण फक्त एस आर कन्सिडर करूया. सो ह्या ज्या तीन रेशो आलेल्या आहेत त्या रेशोवर आपण कंटिन्यू केलं आणि त्याला घेतलं आपण
फाइव अपॉन वन फ्रॉम वन और टू कुछ घेतलं तरी चालेल आपल्याला ओके आणि नंतर फक्त हा या पी क्यूला आपण या साइडला पाठवतो आहे आणि आपल्याला आंसर मिळेल आर एस इक्वल टू फाइव टाइम्स पी क्यू वॉट इज रिक्वायर्ड फॉर युअर सोल्यूशन. नेक्स्ट प्रॉब्लेम इन ट्रॅपेझियम ए बी पॅरलल डी सी डायग्नस ए सी बी डी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ ए बी 20 डी सी 6 ओ बी 15 देन फाइंड ओ डी. आता ॲक्च्युली मी जी तुम्हाला हिंट गेल्या प्रॉब्लेममध्ये दिली होती ती इथे आपण यूज करणार आहोत. गेल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी दोन साइड्स दिले होते म्हणून त्याची गरज लागली नाही पण इथे आपण ते यूज करणार आहोत. आपण दोन ट्रायंगल्स घेणार आहोत सी ओ डी आणि खालचा ट्रायंगल ए ओ बी हे वर्टिकली ऑपोजिट आणि हा तुम्हाला घ्यावा लागेल अल्टरनेट अँगल्स ओके. सो य ए बी पॅरलल डी सी डायगनल ए सी ट्रान्सवर्स सो अँगल डी सी ए कॉन्ग्रुएंट अँगल सी ए बी ओके डी सी ए कॉन्ग्रुएंट सी ए बी आला तुमचा अल्टरनेट अँगल ओके अँड अँगल डी सी ओ कॉन्ग्रुएंट अँगल ओ ए बी ह्यालाच आपण शॉर्ट केलेलं आहे डी सी एला डी सी ओ लिहिलं आहे हा डी सी ए जो होता त्याला शॉर्ट केलं आणि डी सी ओ नाव लिहिलं. त्याचप्रमाणे ओ ए सी ए बीला ओ ए बी नाव दिलेलं आहे ओके सिम्प्लिफाय करण्यासाठी फक्त. सो इन ट्रायंगल ओ सी डी एन ओ ए बी डी सी ओ कॉन्ग्रुएंट अँगल ओ ए बी जे आता आपण वनमध्ये प्रूव्ह केलेलं आहे आणि आता घेणार आहोत व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स अँगल डी ओ सी कॉन्ग्रुएंट अँगल ए ओ बी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स देअरफोर ट्रायंगल ओ सी डी सिमिलर ट्रायंगल ओ ए बी बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता करस्पॉन्डिंग साइड्स घेऊया प्रपोशनमध्ये असलेल्या ओ सी अपॉन ओ ए इक्वल टू सी डी अपॉन ए बी इक्वल टू ओ डी अपॉन ओ बी ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया 6 अपॉन 20 इक्वल टू ओ डी अपॉन 15 ओके क्रॉस मल्टीप्लाय 20 इंटू ओ डी इक्वल टू 15 इंटू 6 15 सक 90 येणार आहे. सो ओ डी विल बी 90 अपॉन 20 आणि याला सिम्प्लिफाय केल्यावर मला आन्सर मिळेल ओ डी इक्वल टू 4.5 ओके. तुम्ही पाहिजे तर इथेच पॉज करून हे प्रॉब्लेम अजून एकदा पाहू शकता व्यवस्थित सोडवायचा याला घाई करू नका. नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये अशी फिगर आहे ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम पॉइंट ई इज ऑन साइड बी सी लाईन डी ई ट्रान्सवर्स इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट ई वी हॅव टू प्रूव दॅट डी ई इन टू बी ई इक्वल टू सी ई इन टू टी ई डी ई इन टू बी ई हा आहे डी ई इकडे आहे बी ई सी ई आपल्याकडे इथे आहे सी ई आणि इथे आहे टी ई जर मी ह्याला कंटिन्यू केलं तर मला दोन ट्रायंगल्स मिळू शकतात हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. मग हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते आपण प्रयत्न करूया सिमिलर करण्याचा. हे जर दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले तर आपल्याला साईड्स रेशिओ प्रपोर्शनमध्ये घेऊन आपण कंटिन्यू करू शकतो. सो इथे आपण स्टार्ट करूया ह्याला सोल्यूशनला इन फिगर ए बी पॅरलल सी डी ओके. आता हे दोन ट्रायंगल जे आपल्याला सिमिलर करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून आपलं चाललेलं आहे ए बी पॅरलल सी डी बिकॉज इट इज ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. सो टेक ए टी ए बीला शॉर्ट करण्यापेक्षा एक्सटेंड केला हा जो ए बी होता त्याला मी ए टी केलेला आहे ए टी पॅरलल सी डी आणि या टी डीला ट्रान्सवर्स घेतले ओके. हे ट्रान्सवर्स घेतल्यामुळे हे दोन अँगल माझे होणार आहेत अल्टरनेट अँगल्स ओके अल्टरनेट अँगल्स. सो अँगल ए टी डी कॉन्ग्रुएंट अँगल ई डी सी अल्टरनेट अँगल्स
आणि आपला जो अँगल आहे बी टी ई ए टी डीलाच शॉर्ट केला आहे. हा जो ए टी डी अँगल होता त्याला शॉर्ट केलं बी टी ई, आणि हा जो तुमचा मोठा अँगल होता टी डी सी त्याला शॉर्ट केलं ई डी सी मध्ये. हे शॉर्ट केले आहेत फक्त ती दोन नावं आपल्या ट्रँगलमध्ये कम्फर्टेबल व्हावीत म्हणून. ओके, सो इन ट्रँगल बी टी ई अँड ट्रँगल ई डी सी, अँगल बी टी ई कॉन्ग्रुएंट अँगल ई डी सी आत्ताच प्रूव्ह केलं आहे. आणि नंतर आपण घेणार आहोत व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, अँगल बी ई टी आणि अँगल डी ई सी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. सो दीज टू आर सफिशियंट टू प्रूव दॅट ट्रँगल बी टी ई सिमिलर ट्रँगल सी डी ई बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, सिमिलर झाल्यामुळे आता आपण काय करूया करस्पॉन्डिंग साईड्स घेऊया. बी टी अपॉन सी डी इक्वल टू टी ई अपॉन डी ई इक्वल टू बी ई अपॉन ए सी. आपल्याला जे प्रूव करायचं आहे त्याप्रमाणे आपण घेणार आहोत टी ई अपॉन डी ई इक्वल टू बी ई अपॉन ए सी. जस्ट लास्टली गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, यामध्ये इन द फिगर सेगमेंट ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इच अदर. ओके, इन पॉईंट पी अँड ए पी अपॉन सी पी इक्वल टू बी पी अपॉन डी पी. वी हॅव टू प्रूव दॅट ट्रायंगल ए बी पी सिमिलर ट्रायंगल सी डी पी. ए बी पी आणि सी डी पी आपल्याला सिमिलर करायचं आहे. पाहिजे तर पुन्हा एकदा लिहून ठेवते, ट्रायंगल ए बी पी इथे फिगरच्या खाली कवर व्हायला लागलं आहे ते सी डी पी. ओके, सो इथे आता ही फिगर येईल. सो आता इथे सिम्पली आपल्याला फक्त दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. ऑलरेडी इथे दोन साईड त्यांनी प्रपोशनमध्ये दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला आपलं हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स मिळतील. सो इन द सोल्युशन इन ट्रायंगल ए बी पी अँड सी डी पी, ए पी अपॉन सी पी इक्वल टू बी पी अपॉन डी पी बिकॉज गिवन. आणि अँगल ए पी बी कॉन्ग्रुएंट अँगल पी डी सी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. सो बाय एस ए एस टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सिम्पल प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये नवीन काही नाही आहे. ओके, सो मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. इन द फिगर इन ट्रायंगल ए बी सी पॉइंट डी इज ऑन साइड बी सी सच दैट एंगल बी ए सी इक्वल टू एंगल ए डी सी. पान इट बी ए सी एंगल एंड ए डी सी एंगल आर इक्वल, देन वी हैव टू प्रूव दैट सी ए स्क्वेर इक्वल टू सी बी इंटू सी डी. आता हे जे मला प्रूव कराएं है सी ए स्क्वेर इक्वल टू सी बी इंटू सी डी, तो थोड़ा सीम्प्लिफाय करू. हा सी एला सी ए इंटू सी ए दोनदा लिहिती आहे इक्वल टू सी बी इंटू सी डी. ओके, ह्याच्यामध्ये कुठलंही एक शफल करा, ह्याला इकडे घ्या ह्याला इकडे घ्या. सो आय विल गेट सी ए अपॉन सी बी इक्वल टू सी डी अपॉन सी ए. म्हणजे आपल्याला असे दोन साईड जर करश दोन साईड्सचे रेशिओ प्रपोशनमध्ये मिळाले तर आपल्याला हवं ते मिळून जाईल. आता सी ए आणि सी बीसाठी सी ए आणि सी बी येण्यासाठी कुठला ट्रँगल आहे बघूया. बघा इथे सी ए आणि सी बी म्हणजे ए बी सी ट्रँगल येईल आणि सी डी आणि सी ए, सी डी आणि सी एसाठी ए डी सी ट्रँगल येईल. ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवताना आपण विचार करणार आहोत. सो आता आपण जे कन्सिडर केले ते दोन ट्रँगल पाहूया. इन ट्रँगल ए बी सी आणि डी ए सी गिवनमधलं अँगल बी ए सी इक्वल टू अँगल ए डी सी गिवन. ओके, आणि दोघांमध्ये तुम्हाला अँगल ए सी बी आणि डी सी ए अँगल सी हा कॉमन अँगल मिळणार आहे. सो ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ए सी आर सिमिलर बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. साईड्स घ्या प्रपोशनेटमधले. आता प्रॉब्लेम करून आपल्याला प्रॅक्टिस झालेली असते की आपल्याला तिन्ही साईड घ्यायची गरज नाही, जे आपल्याला गरज लागते आपण तेवढंच घेऊया. ए सी अपॉन डी सी इक्वल टू बी सी अपॉन ए सी, गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. ए सी इंटू ए सी इक्वल टू डी सी इंटू बी सी.
ए सी स्क्वेअर इक्वल टू बी सी इंटू डी सी. फक्त आता तुम्हाला हवं आहे म्हणून आपल्याला जे प्रूव करायचं आहे त्याला करण्यासाठी फक्त याला उलटं करते. सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, सो इथे मी आज थांबत आहे. आता आपल्याला पुढचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करण्यासाठी मी पुढच्या पार्टमध्ये येणार आहे. हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा तरच तुम्ही ह्या प्रॉब्लेम्सशी रिलेटेड कुठलेही ॲप्लिकेशन करू शकता. धन्यवाद.